प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर 2 आहे, त्यामध्ये 6 एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहे. ते सायमल्टेनियस इक्वेशन या मेथडने आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. म्हणजे यामध्ये 6 एक्झाम्पल जे आहे ते जरा डिफरंट आहे, बिकॉज त्याच्यामध्ये नंबर न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर या फॉर्म मध्ये आलेले आहेत. म्हणजे न्युमरेटर आणि डिनॉमिनेटर या फॉर्म मध्ये आलेले जे नंबर आहेत किंवा जे इक्वेशन आहेत ते आपल्याला सिम्पल इक्वेशन फॉर्म मध्ये तयार करून घ्यायचे. मग हे इक्वेशन जे आहे ते आपण पहिल्यांदा मांडून घेतले इक्वेशन नंबर फर्स्ट नाव दिलं. दुसरे इक्वेशन आहे ते मांडून घेतलं इक्वेशन नंबर सेकंड नाव दिलं. इक्वेशन फर्स्ट आहे 1/3x + y = 10/3 आणि इक्वेशन सेकंड आहे 2x + 1/4y = 11/4 इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशनचे हे डिनॉमिनेटरला 3 आहे आणि या इक्वेशन मध्ये डिनॉमिनेटरला 4 आहे. डिनॉमिनेटरचं 3 जर कॅन्सल केलं आपण तर आपल्याला एक सिंपल इक्वेशन मिळेल. समजा काय करावं लागेल, एक्स प्लस वाय ह्या इक्वेशनला आपल्याला समजा काय करायला लागेल, 3 न मल्टिप्लाय करायला लागेल. 3 न जर मल्टिप्लाय केलं तर 3 गेट कॅन्सल होऊन आपल्याला इक्वेशन काय मिळेल, एक्स प्लस वाय अशा फॉर्म मध्ये इक्वेशन आपल्याला मिळेल. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे तर इक्वेशन नंबर फर्स्ट ला 3 न आणि इक्वेशन नंबर सेकंड ला 4 न काय केलं पाहिजे, मल्टिप्लाय केलं पाहिजे. आपण लिहून घेऊया. म्हणून आपण इथे लिहून घेतलं मल्टिप्लाईंग मल्टिप्लाइंग इक्वेशन फर्स्ट बाय 3 अँड मल्टिप्लाइंग इक्वेशन सेकंड बाय 4. बघा कशाप्रमाणे येते इक्वेशन, तर इक्वेशन नंबर फर्स्ट आहे ते आपण मल्टिप्लाय करू 3 × 1/3 एक्स प्लस वाय, सॉरी 3 × y = 3 × 10/3 या फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन आलं. 3 गेट काय होतील, कॅन्सल होईल. इथं काय राहील फक्त x, इथला सुद्धा 3 गेट कॅन्सल होऊन 10 राहील. बघा एक्स प्लस 3y = 10 या इक्वेशन आपल्याला थर्ड मिळेल. ओके, त्याच पद्धतीने इक्वेशन नंबर 4 आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड आपल्याला मल्टिप्लाय केलं पाहिजे 4 ने. म्हणून इक्वेशन नंबर सेकंड काय आहे, 4 × 2x + 4 × 1/4y = 4 × 11/4. ओके, इथे बघा 4 × 2 4 × 2x केलं, 4 × 1/4y केलेला आहे, नंतर 11 × 4/4 या पद्धतीने केलेलं आहे. इथं 4 × 2 काय येईल, 8x + 4 गेट कॅन्सल होईल, इथं फक्त काय राहील, वाय राहील. = इथं सुद्धा काय होईल, 4 गेट कॅन्सल होईल आणि इथं काय राहील, 11 राहील. हे इक्वेशन आपल्याला 4 मिळालं. इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन 4 आता हे बघा सिंपल फॉर्म मध्ये आलेले आहेत. आता इक्वेशन थर्ड आणि इक्वेशन 4 सिंपल फॉर्म मध्ये आल्यानंतर आपल्याला मागल्या मेथडने आपल्याला काय करायचं, सायमल्टेनियस इक्वेशन पद्धतीने ऍडिंग किंवा सबस्ट्रॅक्शन करून आपल्याला एक्स आणि वाय इलिमिनेट एक कोणतं तरी करावं लागेल. मग इथं बघा इक्वेशन थर्ड जे आहे x + 3y = 10 आणि इक्वेशन 4 जे आहे 8x + y = 10, 3y आहे इथं y. मग या इक्वेशनला जर आपण थ्री न जर मल्टिप्लाय केलं तर इथं काय येईल, 3y सेम येईल आणि आपल्याला वाय कॅन्सल करायचा इझी पडेल. म्हणून आपण काय लिहिलं पाहिजे इथं, मल्टिप्लाइंग इक्वेशन 4/3. आता इक्वेशन 4 ला आपण जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर 8 × 3 = 24 + 3 × y = 3y 11 × 3 = 33 इक्वेशन नंबर 5. आता बघा इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 5 याच्यामध्ये 3y आणि 3y सेम आलेलं आहे. मग 3y 3y जर इथं सेम आलेलं असेल तर आपल्याला हे सबस्ट्रॅक्ट करून कॅन्सल करता येईल. म्हणून आपण लिहून घेऊ इथं काय लिहून घेऊ, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 5 from 3rd. ओके, 5 इक्वेशन काय आहे, 2 24x + 3
वाय इज इक्वल टू 33 आणि थर्ड इक्वेशन काय आहे एक्स प्लस 3 वाय इज इक्वल टू 10 हे सबस्ट्रॅक्ट करायचं आता साइन चेंज झाले पाहिजे इथं प्लस साइन जाऊन मायनस साइन इथं सुद्धा प्लस साइन जाऊन मायनस साइन 24x - 1x 23x हे दोन कॅन्सल होतील प्लस 3y - 3y इज इक्वल टू 23 - 10 23 ओके देन एक्स इज इक्वल टू 23/23 एक्स इज इक्वल टू 1 ही व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागेल परत पुट करावी लागेल म्हणून लिहून घेऊया पुटिंग एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन कोणत्या पण इक्वेशन मध्ये ठेवलं तरी चालेल आपल्याला इझी वाटत आहे 3 नंबर इक्वेशन इक्वेशन नंबर 3 मध्ये लिहून घेऊ पुटिंग एक्स इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3 एक्स इज इक्वल टू x + 3y इज इक्वल टू 10 इक्वेशन नंबर 3 आहे x च्या ऐवजी 1 ठेवायचं याचा अर्थ 1 + 3y इज इक्वल टू 10 नेक्स्ट काय येईल 3y इज इक्वल टू 10 प्लस 1 आहे इकडे गेल्यानंतर मायनस 1 इज इक्वल टू y इज इक्वल टू सॉरी 3y इज इक्वल टू 9 आणि नेक्स्ट काय येईल इथं y इज इक्वल टू 9/3 y इज इक्वल टू 3 अशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन मिळेल सोल्युशन काय मिळेल आपल्याला xy ची किंमत काय आलेली आहे 1 and 9 सॉरी 1 and 3 ओके प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये क्वेश्चन नंबर सेकंड आपण बघत आहोत सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन त्यामध्ये क्वेश्चन नंबर 7 आहे 99x + 101y = 499 दुसरे इक्वेशन आहे 101x + 99y = 501 हे इक्वेशन जसं तसं आपण मांडून घेतलं इक्वेशन नंबर फर्स्ट आणि इक्वेशन नंबर सेकंड मध्ये अशा वेळेला बघा दोन इक्वेशन आहे दोन इक्वेशन मध्ये जे एक्स चा कोएफिशियंट आहे पहिल्या इक्वेशन मध्ये तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये वाय ला आहे आणि जो वाय चा कोएफिशियंट आहे पहिल्या इक्वेशन मध्ये तो दुसऱ्या इक्वेशन मध्ये एक्स ला आहे जर असा असेल इंटरचेंजिंग जर कोएफिशियंट असतील इक्वेशन मध्ये तर आपल्याला ह्या दोन्ही इक्वेशन ची एकदा ऍडिंग करावी लागेल आणि एकदा सबट्रॅक्शन म्हणून आपण ऍडिंग करावी लागेल पहिल्यांदा म्हणून आपण इथं लिहून घेऊ ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड यांची ऍडिंग केल्यानंतर काय येईल बघा बरं साइन बदलत नाही जसं तसं 99x + 101x दॅट इज 200x प्लस 99y + 101y इज इक्वल टू 200y इज इक्वल टू 499 + 501 1000 इक्वेशन नंबर 3 इक्वेशन नंबर 3 ला जर आपण बघा लक्षात आहे इक्वेशन नंबर 3 मध्ये एक्स चा कोएफिशियंट 200 आहे वाय चा कोएफिशियंट 200 आहे अँड 1000 नंबर आहे ह्या इक्वेशन 3 ला जर आपण डिवाइड केलं 200 तर आपल्याला एक सिंपल इक्वेशन मिळेल का तर हे इक्वेशन जरी घेतलं तरी आपण चालेल बट हे इक्वेशन घेतल्यानंतर ह्यांची ऍडिंग करणं सबट्रॅक्ट करणं मल्टिप्लाय करणं डिवायडेशन करणं हे नंबर मोठे होत आहेत आणि मोठे नंबर हे अवघड पडतात म्हणून आपण इझी नंबर करून घेण्यासाठी इझी इक्वेशन तयार करून घेऊ इझी इक्वेशन तयार करून घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर या इक्वेशनला आपण काय केलं पाहिजे डिवाइड केलं पाहिजे कशाने 200 म्हणून आपण लिहून घेऊ डिवायडिंग इक्वेशन थर्ड बाय 200 बोथ साइड म्हणून आपण लिहून घेऊ डिवाइडिंग बोथ साइड बाय 200 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल बघा बरं 200x/200 + 200y/200
200 is equal to 1000 upon 200. 200 200 get cancel होतील, इथं फक्त x राहील. 200 200 get cancel होतील, इथं फक्त y राहील. 200 वजा 200 200 फायदा 1000. इक्वेशन नंबर 4 में हे आपल्याला इक्वेशन नंबर 4 में आलं सिंपल फॉर्म मध्ये. आता आपण एकदा ऍडिंग केली, आता आपण सबट्रॅक्शन एकदा करू या दोन्ही इक्वेशनची. म्हणून लिहून घेऊ सबट्रॅक्टिंग इक्वेशन सेकंड फ्रॉम फर्स्ट. सेकंड काय इक्वेशन आहे, 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. त्याच्यानंतर इक्वेशन फर्स्ट काय आहे, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. सबस्ट्रॅक्शन करायचं, याचा अर्थ साइन खालचे बदलणार आहे, खालचे इक्वेशनचे साइन बदलणार. 101x मधून 99x केला, 2x राहील, मायनस 2y बिकॉज 99y आणि मायनस 101y यांच्यामध्ये 2y राहतं आणि मोठ्या संख्येचं साइन, मोठी संख्या कोण आहे 101, त्याचं साइन काय आहे मायनस, म्हणून मायनस 2y. नंतर इथं 501 मायनस 499, इथं सुद्धा काय राहील 2च राहील. इक्वेशन नंबर काय झाली आहे, फिफ्थ झालं. इक्वेशन नंबर फिफ्थला पुन्हा 2 ने जर डिवाइड केला आपण तर काय आपल्याला मिळेल, एक सिंपल इक्वेशन मिळेल. आणि इथं 2y 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 डिवायडेशन होऊन जाईल. म्हणून इथं लिहून घेऊया डिवाइडिंग बोथ साइड बाय 2, डिवाइड बोथ साइड बाय 2. 2 ने डिवाइड केल्यानंतर काय येईल, 2x अपॉन 2 मायनस 2y अपॉन 2 इज इक्वल टू 2 अपॉन 2. 2 2 गेट कॅन्सल होतील इथं, आणि इथं राहील फक्त काय, x मायनस y इज इक्वल टू 1. इक्वेशन नंबर 6. आता इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 6 सेम आलेले आहेत जवळपास सिंपल फॉर्म मध्ये. आता ह्या इक्वेशन मध्ये x किंवा y इलिमिनेटिंग आपल्याला करता येतो, कॅन्सल करता येतो. म्हणून इथं y आहे, इथं सुद्धा y, इथं मायनस y आहे, इथं प्लस y, मायनस y प्लस y कॅन्सल करता येतील जर आपण इक्वेशन नंबर 6 आणि इक्वेशन नंबर 4 ची ऍडिंग केली तर. म्हणून आपण इथे लिहून घेऊ काय, तर ऍडिंग इक्वेशन 4 अँड 6. 4 इक्वेशन काय आहे, x प्लस y इज इक्वल टू 5, x प्लस y इज इक्वल टू 5, आणि 6 इक्वेशन काय आहे, x मायनस y इज इक्वल टू 1. यांची काय करायचे, ऍडिंग, ऍडिंग करायचं, याचा अर्थ साइन बदलला नाही. x प्लस x 2x प्लस y मायनस y काय होतील, कॅन्सल होतील. ओके, इज इक्वल टू प्लस 5 प्लस 1, याचा अर्थ 6. x इज इक्वल टू काय, 6 अपॉन 2, x इज इक्वल टू 3. आता ही जी व्हॅल्यू आलेली आहे x ची, ती आपण पुट करू इक्वेशन मध्ये कोणत्या तरी. म्हणून लिहून घेऊया पुटिंग x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन कशामध्ये घेऊया, 4 मध्ये घेऊया, इझी पडते. ओके, कोणत्या मध्ये ठेवलं तरी चालेल. 4 इक्वेशन 4, इक्वेशन 4 काय, x प्लस y इज इक्वल टू 5, x प्लस y इज इक्वल टू 5, x ची ऐवजी काय ठेवायचं आहे 3, 3 प्लस y इज इक्वल टू 5, देन y इज इक्वल टू 5 मायनस 3, म्हणजेच काय येईल, y इज इक्वल टू 2 आपल्याला व्हॅल्यू मिळाली. म्हणून आपण सोल्युशन लिहून घेऊया. सोल्युशन काय येईल आपलं, सोल्युशन एक्स वाय इज इक्वल टू 3 अँड 2. ओके,